पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरस वाढत असून महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या गांजी भोरे येथे श्री कानिपनाथ ग्रामविकास पॅनेलला गावातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गावातील प्रत्येक घराघरात फक्त कानिपनाथ ग्रामविकास पॅनलची चर्चा असून गावातील अनेक नागरिकांनी आणि श्री कानिपनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाहुयात काय म्हणाले आहेत गावातील नागरिक आणि कानिपनाथ ग्रामविकास पॅनलचे उमेदवार. ग्रामपंचायत निवडणूक 2021 याकरिता आमच्या गांजीभोरे गावामध्ये कानिपनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनल या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे. या पॅनलमधील जे काही सर्व नेतृत्व करणारी जी आमचं विशेषता त्यामध्ये दादाभाऊ झंझळ हा काय तरुण आहे, अतिशय चांगला तरुण आहे. त्याने अल्पावधीत चांगला उद्योग व्यवसाय करून या ठिकाणी नावलौकिक कमवलेला आहे. त्याचीच प्रेरणा तरुण निश्चितपणे घेतील तर तरुणांना निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, तरुणांना चांगल्या व्यवसायामध्ये तो स्थिर स्थावर करेल, मदत करेल. त्याचबरोबर सर्व तरुणांना बरोबर घेऊन या ठिकाणी गावची शेती, पशुसंवर्धन यासारख्या चांगल्या योजना तो राबवेल. एक नवीन असं काहीतरी आदर्श ग्राम या ठिकाणी तयार करण्याचा तो संकल्प करेन याबद्दल मला खात्री वाटते. इतर सरपंच आलेला निधी फक्त खर्च करतात, परंतु आमचा निश्चितपणे हा पॅनल सर्व व्यवस्थित आदर्श पद्धतीने गावचा विकास करतील याबद्दल मला निश्चितपणे खात्री आहे. या पॅनलला सर्व ग्रामस्थांनी भरघोष मताने विजयी करावं असे मी सर्वांना आवाहन करतो. रामकृष्ण हरी. मी गंगाराम महाराज खोडदे. आज या गांजीभोरे सार्वत्रिक निवडणूक 2021 निमित्तानं या ठिकाणी आपल्यासमोर आहे. या असणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं कानिपनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनल हा सर्व तरुणांच्या माध्यमातून आणि जुन्या श्रेष्ठ व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे. या निमित्तानं या पॅनलच्या माध्यमातून सगळे असणारे सुशिक्षित तरुण, सर्व असणाऱ्या सुशिक्षित माता भगिनी या निमित्तानं या ठिकाणी जनतेच्या समोर आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या असणाऱ्या गांजीभोरे गावामधील असणाऱ्या अनेक ज्या समस्या असतील या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याकरता आम्ही सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि या निमित्तानं निश्चित स्वरूपामध्ये हा पॅनल म्हणजे एक सर्वांच्या विचारधारेचा असणारा पॅनल आहे. आणि म्हणून मी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो की आमच्या या असणाऱ्या कानिपनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलला आपण प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदान करावं आणि गावातील असणाऱ्या सर्व जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला द्यावी. या निवडणुकीच्या निमित्तानं गावातील असणारा तरुण वर्ग असेल, गावातील असणारे आबालवृद्ध असतील या सर्वांचं त्या ठिकाणी सहकार्य अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि या निमित्तानं ही एक असणारी सेवेची संधी आम्हा सर्वांना या ठिकाणी द्यावी अशी सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राहुल रावसाहेब तामकडे, गांजीभोरे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची प्रक्रिया शासनाने लागू केलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आज आमच्या गावात देखील ग्रामपंचायतीचे इलेक्शन चालू आहे आणि त्यानिमित्ताने आम्हीसुद्धा सर्व प्रस्थापितांनी गांजीभोरे गावातील सर्व आदर्श व्यक्तींनी एकत्र येत आजपर्यंतच्या इतिहासातील जर गांजीभोरेचा इतिहास पाहिला तर इथून मागच्या काळात गांजीभोरे गावामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्या नेत्याचं राजकारण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं नाही आणि त्याच विरोधात आज आम्ही कानिपनाथ विकास पॅनल हा पॅनल स्थापन करून या पॅनलचे दादाभाऊ झंझाड, आनंदराव झंझाड, त्याचप्रमाणे आमचे आदर्श ज्येष्ठ नेते खनसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा पॅनल स्थापन केलेला आहे आणि पुढील काळात आम्ही या नेत्याची लढाई यापुढे लढणार आहोत. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन त्यांना सर्व न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि आमची ही लढाई जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीची उभी केलेली आहे आम्ही. आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व पॅनलचे उमेदवार या ठिकाणी एकत्र येऊन ही लढाई सर्वांसमोर उभी केलेली आहे. माझी एकच इच्छा आहे की या पुढील काळात आम्ही सर्वसामान्यांना बरोबर घेऊन
सर्वसामान्यांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. सर्व प्रकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. या निमित्ताने मी सर्व गांजीभोरे गावातील ग्रामस्थांना, सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून कळकळीची विनंती करतो की एक वेळ आमच्या या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आम्हाला आपली काम करण्याची, सेवा करण्याची संधी द्या. निश्चितच आम्ही पुढील काळात आपल्या मताचं सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमचे सर्व पॅनलचे उमेदवार, क्वालिफाईड उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत. मी रावसाहेब गबाजी जंधाळ, ग्रामस्थ गांजीभोरे. मी आपणाच्या माध्यमातून जनतेस किंवा तमाम लोकांस कळवितो की गांजीभोरे गावामध्ये जो नवीन पॅनल कानिपनाथ पॅनल जो तयार झाला हा अतिशय सुशिक्षित लोकांचा असून जाणकार लोकांचा आहे. इथून मागे जे कामं झाली त्या कामामध्ये आमचं गाव कुठल्याही प्रकारे समाधानी नव्हतं आणि अनेक ग्रामस्थांचा, आया बहिणींचा, मातांचा, बंधूंचा असा विषय होता की कुठंतरी नवीन पिढीने पुढं यावं आणि आमच्यासाठी लढावं. ह्या माध्यमातून आमचे पुतण्या दादाभाऊ जंधाळ यांना लोकांनी प्रेरित करून हा पॅनल तयार करण्यास भाग पाडलं व दादा आपण काहीतरी नवीन करून दाखवू व भास्करराव पेरे, बच्चू कडू यांसारखं गावात काहीतरी वेगळं निर्माण करून दाखवू, गावाचा एक वेगळा आदर्श तयार करू आपण. ह्या माध्यमातून हा पॅनल तयार केला गेला आहे. तरी मी तमाम जनतेस, मतदार बंधूंस मी विनंतीपूर्वक अंतकरणातून सांगू इच्छितो की या पॅनलला सहकार्य करून प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या विश्वासास कुठेही तडा जाणार नाही याची पूर्णपणे आम्ही 100% खात्री देत आहोत. धन्यवाद. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.